सध्या देशभर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना आपण पाहतोय. मन विषण्ण करणाऱ्या अशा या घटना घडत आहेत. त्यातच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील अशीच एक निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळलीय. मेहकर तालुक्यात एका 12 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळलाय आणि अवघ्या 4 तासात पोलिसांनी नराधम आरोपींना जेरबंद केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील स्थानिक जिजामाता विद्यालयात शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीला बस स्थानकावर एका व्यक्तीनं ओळखीचं असल्याचं भासवत स्वतः सोबत घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रसंगावधान साधत आणि सतर्कतेनं एका तरुणाला याबाबतची माहिती मिळाली आणि त्याने तात्काळ तिथं जाऊन मुलीची सुटका केली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 4 तासात आरोपीला जेरबंद करण्यात आलाय. काय झालं की जिजामाता कन्या विद्यालयामधून जेव्हा शाळा सुटली आणि बिफोर शाळा सुटलेली होती आणि त्यामुळे मुली ज्या आहे त्या बसस्टँडवर उभ्या होत्या. 4 मुली होत्या, 4 पैकी ही कोमल देशमुख म्हणून होती. ही तिला त्या संबंधित माणसाने, अनोळखी माणसाने, मी तुझ्या नातेवाईक आहे सांगून तिला सांगितलं आणि तू माझ्या घरी चल, मी तुला शेंगा आणि खायला देतो वगैरे असं आम्हीच दाखवलं. माझ्या मुलीबरोबर गप्पा मार आणि मग मी तुला घरी सोडतो असं सांगितल्यामुळे ती मुलगी त्यांच्याबरोबर सोनाटी रोडला गेली आणि त्यानंतर मग तिच्या लक्षात आलं शेतात नेत असताना की हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतो आणि त्यामुळे ती ओरडली आणि त्या ओरडल्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. त्याच्यातला एक माणूस आहे तो धावून आला आणि त्याच्यामुळे ती मुलगी तिथून तो आरोपी पळाला आणि ती मुलगी वाचली. आत्ताच डॉक्टर प्रियंका रेड्डीचं प्रकरण ताजं असताना जर एखादा अनर्थ या ठिकाणी घडला असता तर यासाठी आपण काय आव्हान कराल? आव्हान मी असं करेन की आपण आई वडील आणि जे काय आहे गुरुजन वर्ग शाळेमध्ये पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. मुलांना आव्हान केलं पाहिजे की कोणीही जरी अनोळखी माणूस आला तर त्याच्याबरोबर गेलं नाही पाहिजे. किंवा आईवडिलांनी पण मुलांना घ्यायला यायला, मुलांना सोडायला जर तसं घ्यायला पण आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना पूर्ण माहिती दिली पाहिजे. आपले नातेवाईक जरी असले, कोणी जरी असलं, तरी आम्ही ज्या माणसाला पाठवतो किंवा ज्या व्यक्तीला पाठवतो त्याबरोबरच गेलं पाहिजे. आरोपीला अटक झाली? आरोपीला अटक केली. व्हिडिओ फुटेज होते आमच्याकडे, त्या व्हिडिओ फुटेजवरून आम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबुक ह्याच्यावरून आम्ही ते टाकले आणि त्याच्यामुळे आम्हाला पटकन त्याचा सुगावा लागला आणि आमची टीम वाशिम गणेशपुरीला जाऊन त्या आरोपीला घेऊन आले. आरोपी अटक केलेला आहे. नराधमाने एका 6वीत शिकणाऱ्या मुलीला एक खोटी आमिष दाखवून त्या ठिकाणी तू माझा मावस भाऊ आहे, तू माझ्या ओळखीचे आहे असं त्या ठिकाणी फुलताप देऊन त्या मुलीला एक अज्ञातस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्याचा असा प्रयत्न केला. पण या नराधमाला या ठिकाणी मेहकर पोलीस स्टेशनचे ज्या ठाणेदार आहेत त्यांनी अवघ्या 4 तासामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. गणेश सवडतकर, MKN साठी बुलढाणा.